सध्या पावसाने चांगला जोर धरलेला आहे आणि या पावसामध्ये वाफाळता चहा, गरमागरम कांदा भजी किंवा बटाटे वडे आणि त्यासारखे चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आपल्या सगळ्यांचाच होतो. पण मग यामुळे आपल्याला अनेक पोटाचे विकार देखील होतात आणि त्यातला प्रामुख्याने होणारा विकार म्हणजे जुलाब. मग या जुलाबावरती आपण घरच्या घरी कसे उपचार करू शकतो याबद्दलच माहिती घेऊयात. नमस्कार, मी जान्हवी. पावसाळ्यात पचन संस्थेचे अनेक विकार होण्याची शक्यता वाढते. दूषित अन्न किंवा दूषित पाणी प्यायल्यामुळे, उघड्यावरचं अन्न खाल्ल्यामुळे अनेकांना जुलाबाचा त्रास होतो. म्हणून आज आपण जुलाब म्हणजेच लूज मोशन्स यावर काही नैसर्गिक उपाय केले पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत. फूड पॉइझनिंग, व्हायरस, बॅक्टेरियाज किंवा एलर्जीज अशा अनेक कारणांमुळे जुलाब होऊ शकतात. जुलाबावर पुदिना अत्यंत परिणामकारक ठरतो. पुदिन्याचा रस, लिंबाचा रस आणि मध प्रत्येकी एक एक चमचा घेऊन हे मिश्रण दिवसातून 3 वेळा घेतल्याने जुलाब थांबायला मदत होते. तसंच जुलाबावर ताक देखील अत्यंत परिणामकारक ठरतं. एक ग्लास ताकामध्ये किंचित मीठ, हळद आणि सुंठ चूर्ण घालून हे दिवसातून 3 वेळा घ्यावं. याने पचन संस्थेतील हानिकारक बॅक्टेरियाचा नाश होतो आणि त्यामुळे जुलाब थांबायला मदत होते. जुलाबावर साबुदाण्याची खीर अत्यंत परिणामकारक ठरते. याने जुलाब तर थांबतातच, पण त्याचबरोबर जुलाबामुळे पोटात जी कळ येत असते ती देखील थांबते. साबुदाण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियमचं प्रमाण खूपच चांगलं आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स्ड होतात आणि त्यामुळे जुलाबामुळे डिहायड्रेशनचा त्रास आपल्याला होत नाही. जुलाब होत असतील तर शक्यतो लंघन करावं, म्हणजे सॉलिड किंवा घन पदार्थ खाऊ नये. आपण अधूनमधून साखर मिठाचं पाणी किंवा ORS घेतलं पाहिजे. तसंच आपण अधूनमधून लिंबू पाणी, शहाळ्याचं पाणी, आरारूटचं पाणी, डाळिंबाचा रस, गाजराचा रस घेतलं पाहिजे. तसंच बेलफळ आणि ॲपल देखील जुलाबावर अत्यंत परिणामकारक ठरतात. आणि मग हळूहळू आपण हलका आहार लाईक भाताची पेज, मुगाच्या डाळीची खिचडी असं आपण खाल्लं पाहिजे. तसंच जुलाब होत असतील तर पोटावर गार पाण्याच्या घड्या ठेवल्याने देखील आराम मिळतो. तर मग या पावसाळ्यात पोट बिघडू नये किंवा जुलाब लागू नये, लूज मोशन्स लागू नयेत म्हणून स्वच्छता राखा. बाहेरील अन्नपदार्थ किंवा पाणी पिऊ नका. पाणी नेहमी उकळून प्या. घरचं जेवण बनवताना देखील स्वच्छता राखा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.